श्रोतोः नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. श्रोतोः, गिरणार यात्रा हा प्रत्येक दत्तभक्ताच्या जिव्हाळ्याचा विषय आणि गिरणार यात्रा करणं हे प्रत्येक दत्तभक्ताचं स्वप्न असतं. परंतु परिस्थितीनुसार योग्य वेळ येईपर्यंत त्याला या स्वप्नपूर्तीची वाट पाहावी लागते. परंतु जेव्हा दत्तगुरु कृपा करतात आणि त्याचं हे स्वप्न साक्षात उतरतं, अनेक बिकट परिस्थितीमधूनही दत्तगुरु त्याला मार्ग दाखवतात आणि त्याची गिरणार यात्रा सफल करतात, तेव्हा ती यात्रा म्हणजे दत्तगुरूंच्या दिव्य लीलांचा एक अनुभव असते. तर अशीच ही दिव्य अनुभवांची गिरणार यात्रा आज आपण करणार आहोत या दिव्य अशा अनुभवासोबत. आजचा हा गिरणार यात्रेचा दिव्य असा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो डॉक्टर शीतल जाधव पवार यांनी राजगुरुनगर पुण्यावरून. चला तर आपणही या अनुभवासोबत गिरणार यात्रा करूयात आणि श्रवण करूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. परंतु या अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडून आलेले असतील आणि आपल्यालाही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचावेत अशी मनोमन इच्छा असेल तर ते अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता. दिलेल्या ईमेल आयडीवरती किंवा व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपला अनुभव आम्हाला पाठवू शकता. आम्ही तो आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर सुरुवात करूया आजच्या या गिरणार अनुभवाला डॉक्टर शीतल जाधव पवार यांच्याच शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी डॉक्टर शीतल जाधव पवार. खरं तर गेल्या 3 महिन्यांपासून मी दत्त अनुभव ऐकत आहे, मात्र मला सुद्धा हे सौभाग्य मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. करोनानंतर खरं तर आयुष्यामध्ये खूप संकटं येत होती. घरातले वातावरण, माझ्या आरोग्याच्या समस्या यांनी अक्षरशः सगळ्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटत होत्या. आमच्या एका हितचिंतक पेशंटबरोबर आमच्या प्रॉब्लेमची चर्चा झाली आणि मग त्यांनी कैवल्य वाघोलीकर गुरुजींकडे जा, बघ काय होते का असा सल्ला दिला. बघू जाऊ असं म्हणून आम्ही कैवल्य गुरुजींकडे गेलो. त्यांनी, मी तुम्हाला माझ्या गुरूंकडे पाठवतो आणि त्याच मार्ग काढू शकतील असा आम्हाला सल्ला दिला. आम्ही त्यांच्या गुरूंकडे म्हणजे नाशिकला पाठक मॅडम यांच्याकडे गेलो. खरं तर दत्तगुरूंनी हा प्रवास आधीच लिहिला होता आणि अलौकिक म्हणजे काय हे पाठक मॅडम यांना भेटल्यावर कळले. मॅडमनी दत्तगुरूस आता मार्ग काढणार असे सांगितले. दत्त परिक्रमा करा आणि गिरणारला जा असे त्यांनी सांगितले. मी, माझे मिस्टर उदय पवार, 10 वर्षांची मुलगी सई, आम्ही सर्वांनी हे आवाहन पूर्ण करण्याचे ठरवले आणि केलेही, पण राहिले मात्र गिरणार. गिरणार कुठे आहे, त्याचे महात्म्य इतके जास्त आहे हे दत्त अनुभव ऐकूनच कळायला लागले. जुलै महिना असल्याने बऱ्याच जणांनी गिरणारला न जाण्याचा सल्ला दिला आणि आपल्याला महाराजांनी बोलावले नाही हे मला कळून चुकले. डिसेंबर महिन्याला आम्हाला दत्तजयंतीचे आमंत्रण पाठक मॅडमकडून आले आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजून नाशिकला पोहोचलो. बोलता बोलता मॅडम म्हटल्या की तुम्हाला महाराजांनी गिरणारला बोलावले आहे. आम्ही खरं तर कोणतीच पूर्वतयारी नसताना जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या गाडीने भरूचपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग तिथून स्लीपर कोचने जुनागडला जाण्याचा निर्णय घेतला. कडकडत्या थंडीमध्ये आमचा रात्रीचा प्रवास सुरू झाला आणि सई आणि उदय झोपले. पण मला भीतीने झोप येईना, कुठल्याच व्यायामाची सवय नाही, मी चढू शकेल का आणि नाही जमलं तर परत यावं लागेल का, एक ना अनेक शंका. आम्ही पहाटे 5 वाजता जुनागड इथे उतरलो. आमच्यासोबत एक गृहस्थ उतरले. आम्ही रिक्षाची चौकशी करताना, मी नेमी महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे, तुम्ही कुठे चालले आहात असे त्या गृहस्थाने विचारले. रोपवेचे बुकिंग आधी करावे लागते असेही त्यांनी सांगितले. उदयने लगेच ऑनलाईन चौकशी केली आणि आम्हाला 1 दिवस सोडून बुकिंग मिळाले. आम्ही पूर्ण 1 दिवस आता काय करायचे म्हणून सोमनाथला जाऊन येऊ असे ठरवले आणि सोमनाथ दर्शन घेऊन रात्री रूमवर आलो. उदय मला आणि सईला
पाच वाजता निघायचे आहे, लवकर झोपा असे सांगून झोपले, मात्र मला काही झोप येईना. मी नको येऊ का खाली अंबामाता मंदिरामध्ये थांबू असे बोलून विचार करत झोपी गेले. आम्ही 7 वाजता रोपवेने पोहोचलो आणि काय माहीत माझी भीती कुठले कुठे पळाली. आम्ही काठ्या घेऊन चढायला सुरुवात केली. आम्ही काही पायऱ्या चढून गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन निघालो. सई आणि उदय पुढे गेले आणि मी सावकाश चढत उतरत होते. दम लागत होता. ऊन वाढायला लागल्यामुळे चालणे कठीण होत होते. शेवटच्या टप्प्यावर मी काठीवर डोके टेकवले आणि माझ्या मुलीची काळजी घ्या आणि आता हा माझा शेवट आहे. दत्तगुरु, आता हृदय बंद पडत आहे असे वाटत आहे असं म्हणू लागले. थोड्या वेळाने पायातले बूट काढून मी पुन्हा पायऱ्या चढू लागले. खरं तर मी शेवटचा टप्पा कसा चढले मला आजही जाणवत नाही आणि कुठल्याच प्रकारच्या वेदना मला न जाणवता मी गुरु शिखराला पोहोचले. सई आणि उदय काय पाहत आहेत? आपण दत्तगुरूंच्या समोर आहोत हे मला आगे बढो हे तेथील पुजाऱ्यांनी बोलल्यावर कळाले. अरे, आपल्या समोर प्रत्यक्ष दत्तगुरू आहेत हे पाहून माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळाले. महाराजांना आता काय मागायचे? तुम्ही दिसले म्हणजे सगळे मिळाले या अनुभूतीने. मी पुन्हा गोरक्षनाथांच्या मंदिरापर्यंत अगदी अलगत आले. मी एक स्वामी भक्त आहे आणि न भूतो न भविष्यती अशी ही गिरणार यात्रा दत्तगुरूंनी माझ्याकडून करवून घेतली. माझे लहान सई, माझे मिस्टर उदय, कैवल्य गुरुजी आणि माझी गुरुमावली पाठक मॅडम या सगळ्यांमुळेच हे शक्य झाले. आता खरं तर पुन्हा गिरणार वारी कधी करता येईल हा एकच ध्यास मला लागला आहे. मन मात्र रोज गिरणारला जाऊन येते. गुरु महाराज, अशीच कृपा राहू द्या आम्हांवर. श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर डॉक्टर शीतल जाधव पवार यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा गिरणार यात्रेचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. दत्तभेटीची इच्छा मनोमन असेल तर महाराज ही इच्छा नक्कीच पूर्ण करतात याचीच प्रचिती आपल्याला या अनुभवातून येते. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमचे काही अनुभव किंवा प्रश्न अथवा सूचना असतील तर त्यासुद्धा आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती किंवा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. चला तर आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका दिव्य अनुभवासोबत आपल्याच मिडफोर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.